नमस्कार, हेमांगीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आमची मम्मी आपल्याला पायाचा रस्सा कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे। एकदम साधी सोपी आणि एकदम घरातल्या वस्तू वापरून एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता पाय किती मस्त असे शिजलेले आहेत। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कुकर ठेवून दिला आहे गरम करण्यासाठी। तर आता कुकर चांगला गरम झालेला आहे। तर साधारण आता यामध्ये मी 2-3 पाला एवढा तेल टाकून घेणार आहे आणि चांगलं मस्त असं कडकडीत गरम करून घेणार। तर आता तेल चांगलं गरम झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण अर्धा टीस्पून एवढा जिरं टाकून घेणार आहोत आणि थोडंसं असं तडतडून देणार आहोत अशा पद्धतीने। तर आता यामध्ये साधारण 3 मी कांदे कापून घेतलेले आहेत मीडियम साईजचे, अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत। आता ते तेलावर चांगले खरपूस करून घ्यायचे आहेत। तर आता चांगले ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। साधारण आता यामध्ये मी 2 चम्मच एवढा आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहे। आता ती सुद्धा तेला जोडीला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा जोडीला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। मी यामध्ये मिरची अवॉइड केलेली आहे, तुम्ही यामध्ये मिरची टाकू शकता। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये जास्त सुद्धा मिरची टाकू शकता। मी यामध्ये मिरची टाकलेली नाही आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा किती मस्त असा खरपूस होत चाललेला आहे। जोपर्यंत आलेलं असण्याचा आणि कांद्याचा वास जात नाही तोपर्यंत आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत कांदा आणि लसूण शिजते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते। हे बकऱ्याचे पाय आहेत, हे मी साफ करून आणलेले आहेत। मटण जिथे भेटते त्यांच्याकडूनच साफ करून आणलेले आहेत। तुम्ही या मॉलमध्ये किंवा सुपरमार्केटमधून सुद्धा आणू शकता। अशा पद्धतीने साफ करून घेतलेले आहेत किंवा तुम्ही पूर्णच्या पूर्ण पाय घरी आणून साफसुद्धा करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला साफ करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या कुठेही पायाला केस किंवा काहीही राहिलेलं नाही, व्यवस्थित असे मस्त असे साफ करून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला पाय घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत जेणेकरून मस्त असे शिजले जातील। तर आता कांदा लसूण आलं लसूण मिरचीची पेस्ट मस्त अशी शिजलेली आहे। तर आता यामध्ये आपण पाय टाकून घेणार आहोत आणि तेलावर 2-3 मिनटं मस्त असे परतून घेणार आहोत। आता मस्त असे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मस्त कांद्याचं जोडलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता याच्यावर साधारण 2 मिनटं आपल्याला कुकरचा झाकण देऊन ठेवचं आहे। मी शिट्टी घेतली घेण्यासाठी नाही ठेवलं, फक्त अशा पद्धतीने वर ठेवून दिले आहे जेणेकरून यामध्ये वाफ क्रिएट होईल आणि त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा पायांचं सुटेल त्यासाठी मी। तर साधारण आता 2 मिनटं झालेले आहेत। तर आपण झाकण काढून पाहूया। तुम्ही पाहू शकता मस्त असा थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे अशा पद्धतीने। तर आता यामध्ये 1/2 चम्मच एवढी हळद टाकून घ्यायची आहे। त्यानंतर 1/2 चम्मच गरम मसाला टाकायचा आहे। आता यामध्ये आगरी गरम मसाला 3 चम्मच एवढे टाकायचा आहे। आपण आगरी रेसिपी बनवत आहोत तर यामध्ये आगरी मसाला तर केलाच पाहिजे। तर मी 3 चम्मच एवढा आगरी मसाला टाकून घेतला आहे। आगरी डिशेस एकदम झणझणीत असतात। तर आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तेल सुद्धा आपण जास्त टाकलेलं नाही कारण का पायांचं सुद्धा तेल मस्तपैकी असं सुटतं, त्यामुळे तेल यामध्ये कमीच टाकायचं आहे। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला। साधारण 2 मिनटं शिजल्यावर यामध्ये पाणी ऍड करायचं आहे। तर आता यामध्ये मी 1 ग्लास एवढा पाणी टाकून घेतलेला आहे। तर 1 ग्लासमध्ये आपले पाय मस्त असे बुडले नव्हते तर मी अजून 1/2 ग्लास यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे।
आपल्याला पाय शिजवण्यासाठी पायाचे दुप्पट पाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता कुकरचं झाकून साखर लावून घेणार आहोत आणि साधारण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण. तर आता आपल्या कुकरला 1 शिट्टी आलेली आहे, तर आता आपल्याला अजून 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि कुकर बंद करून घ्यायचा आहे. तर आता आपल्या कुकरला 3 शिट्ट्या आलेल्या आहेत, तर आता आपण कुकर बंद करून घेणार आहोत आणि संपूर्ण हवा यामधून काढून घेणार आहोत. त्यानंतर कुकर खोलून, तर आता आपण कुकर खोलून पाहूया आपला पाय शिजलेत की नाही आहे. तुम्ही पाहू शकता पायाला किती मस्त असा रंग आलेला आहे. तर ही रेसिपी आपली मम्मीनी बनवलेली आहे खास माझ्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता मस्त असे पाय शिजलेले आहेत. तर आता यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत. आता यामध्ये आपण 2 बटाटी टाकणार आहोत. तुम्हाला जर बटाटा नसेल टाकायचा तरी, नाही टाकला तरी चालेल. तर आता बटाटीसुद्धा मस्त अशी मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आमच्या आज मम्मीनी माझ्यासाठी खास ही रेसिपी बनवलेली आहे मस्त असं. तर आता यामध्ये 2 चम्मच एवढं भाजलेलं मस्त असं वाटून घेतलेलं खोबरं टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण खोबरं भाजून टाकायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर साधारण आपण यामध्ये 1.5 चम्मच एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर तुम्हाला पाय शिजवण्यासाठी आपल्याला किती शिट्ट्या लागतील हे तुमच्या पायावर अवेलेबल आहे. जर तुमचे पाय मोठे असतील तर तुम्हाला शिट्ट्या जास्त द्यायला लागतील. जर छोटे असतील किंवा मीडियम साईजचे असतील तर शिट्ट्या कमी द्यायच्या आहेत. तर माझे हे पाय मीडियम साईजचे होते म्हणून मी याला 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत. तर आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मम्मी. तर आता मिक्स सुद्धा मस्त असं झालेलं आहे. तर आता यावर कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. तर बटाटा शिजण्यासाठी यामध्ये मम्मीने अजून 1 ग्लास एवढा पाणी टाकलेलं आहे. जर तुम्ही पाणी नाही टाकलं तर आपलं पाय खालतून करपून जातील म्हणून मम्मी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आणि साधारण आपल्याला बटाटा शिजण्यासाठी फक्त 1 शिट्टी घ्यायची आहे. तर आता गॅसवर कुकर ठेवून दिलेला आहे. आता आपण 1 शिट्टी काढून घे. तर आता बटाटा टाकल्यानंतर आपल्याला 1 शिट्टी घ्यायची होती, तर 1 शिट्टी आलेली आहे. आता मी हा गॅस बंद करून घेणार आहे आणि पूर्णपणे हवा काढून घेणार आहे. त्यानंतरच कुकर खोलून तुम्हाला दाखव. तर आता आपण कुकर खोलून पाहूया आपला बटाटा शिजले की नाही. तर तुम्ही पाहू शकता बटाटा हाताच्या साहाय्याने मस्त असा मॅश होत आहे. म्हणजे आपला बटाटा मस्त असा शिजलेला आहे. तर आता तुम्हाला सौसुद्धा मी करून दाखव. तर तुम्ही पाहू शकता आपल्या पायाचा रसा मस्त असा झणझणीत झालेला आहे आणि पायसुद्धा किती मस्त असे शिजलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, FB पेजला फॉलोसुद्धा करा आणि इंस्टालासुद्धा फॉलो करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.